विद्यार्थी मित्रांनो, आज आपण दशांश अपूर्णांक स्थानिक किंमत काढणे, दशांश अपूर्णांकाची स्थानिक किंमत काढणे हा भाग आपण अभ्यासणार आहोत. यावरील काही उदाहरणे, परीक्षेमध्ये सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये येणारे काही गेस प्रश्न आपण पाहणार आहोत. आता इथे एक उदाहरण घेतले आपण, 23.50 या अपूर्णांकातील 5 या अंकाची स्थानिक किंमत किती. आता दिलेला अपूर्णांक, सर्वप्रथम आपण दिलेली संख्या लिहून घ्यायची, 23.50. आता ही संख्या लिहिल्यानंतर आपल्याला याचं सोप्या पद्धतीनं उत्तर काढायचं आहे. प्रथम आपण दिलेली संख्या लिहून घेतली 23.50. आता या संख्येच्या डोक्यावरती आपण त्या संख्येतील स्थान लिहून घ्यायचं. दशांश चिन्हाच्या डावीकडील संख्येतील स्थान हे एकक, दशक आणि उजवीकडील स्थान हे दशांश व शतांश, अशा पद्धतीने लिहून घेतले. आता आपल्याला गणितामध्ये काय सांगितलेलं आहे, 23.50 या अपूर्णांकातील 5 या अंकाची स्थानिक किंमत किती. आता 5 या अंकाचं स्थान बघायचं, 5 हा अंक दशांश स्थानी आहे म्हणून 5ची स्थानिक किंमत 0.5 येईल. फक्त आपल्याला 5 या अंकाचीच विचारलेली आहे म्हणून 5ची स्थानिक किंमत बरोबर 0.5, पॉईंटच्या अगोदर 0 लिहिला जातो. पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढील उदाहरण पाहूया, 96.76 या संख्येतील 6 या अंकांच्या स्थानिक किमतींचा गुणाकार किती. आता दिलेल्या संख्या अगोदर लिहून घ्यायच्या, 96.76. आता या संख्येच्या डोक्यावरती त्यांचं स्थान लिहून घ्यायचं, एकक, दशक आणि दशांश चिन्हाच्या उजवीकडील संख्यांचे स्थान आहे दशांश आणि शतांश. स्थान लिहिल्यानंतर आपल्याला स्थानिक किमती लिहिणं सोपं जातं. आता या पहिल्या आपल्याला प्रश्नामध्ये विचारले काय, या संख्येतील 6 या अंकांच्या स्थानिक किमतींचा गुणाकार. आता पहिल्या 6ची स्थानिक किंमत येईल, 6 एकक आहेत म्हणून याची स्थानिक किंमत 6 आणि दुसरे 6 याची स्थानिक किंमत 6 शतांश आहेत म्हणून याची स्थानिक किंमत 0.06 ही येईल या दुसऱ्या 6ची स्थानिक किंमत. आता या स्थानिक किमतींचा गुणाकार आपल्याला पाहायचा आहे, 0.06 × 6 36.0, 0.36 हा आहे या 6च्या स्थानिक किमतींचा गुणाकार. पर्याय क्रमांक 1 हे आहे उत्तर. यानंतर पुढचं उदाहरण आहे, 27.37 या संख्येतील अधोरेखित अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक. आता इथं अधोरेखित केलेले अंक 7 आहेत. आता या उदाहरणामध्ये सोडवत असताना आपण पहिल्यांदा संख्या लिहून घेतल्या 27.37, तर यांचे स्थान लिहून घेऊया, एकक, दशक आणि इकडं दशांश आणि शतांश. दशांश चिन्हाच्या डावीकडील 7 या अंकाचं स्थान आहे एकक म्हणून या 7ची स्थानिक किंमत आहे 7 आणि उजवीकडील 7चं स्थान आहे शतांश म्हणून या 7ची स्थानिक किंमत येईल 7 शतांश, म्हणजे 0.07. आता पहिल्या 7ची स्थानिक किंमत आहे 7 आणि दुसऱ्या 7ची स्थानिक किंमत आहे 0.07. आता इथं पॉईंटच्या खाली पॉईंट आला पाहिजे आणि पुढं आपण 0 वाढवून घ्यायचे आणि यांची आपल्याला वजाबाकी स्थानिक किमतीतला फरक विचारलाय म्हणून वजाबाकी करायची. आता या 0 मधून 7 जात नाहीत म्हणून इकडून हच्चा घेतला आपण, इथं राहिले 6, इथं झाले 9, इथं झाले 10, 10 तून 7 गेले 3, 9 तून 0 गेले 9, पॉईंटच्या खाली पॉईंट आणि पुढं 6, 6.93 उत्तर. पर्याय क्रमांक आहे 3. यानंतर आपण दशांश अपूर्णांकाची बेरीज व वजाबाकी, दशांश अपूर्णांकाची बेरीज किंवा वजाबाकी करणे यावरील काही उदाहरणांचा अभ्यास करूया.
दशांश अपूर्णांकाची बेरीज व वजाबाकी करताना नेहमी लक्षात ठेवायचं, दशांश चिन्ह हे दशांश चिन्हाखाली येईल अशी संख्यांची मांडणी अगोदर करून घ्यायची. जर आपल्याला संख्या व्यवस्थित मांडता आल्या तर आपल्याला उत्तर काढणं एकदम सोपं जाईल. आता एक उदाहरण पाहूया. 23.4 अधिक 46.6 बरोबर उत्तर किती येईल? अगोदर आपण पहिला दशांश अपूर्णांक मांडून घेऊया 23.4. आता दुसरा दशांश अपूर्णांक मांडत असताना नेहमी काळजी घ्यायची की दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आलं पाहिजे. डावीकडील संख्या क्रमाने डावीकडे 6, 4 आणि उजवीकडील क्रमाने उजवीकडे 6 यांची बेरीज 6 अधिक 4 10, 4 1, 3 9 1 10. आता इथं मध्ये दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह घ्यायचं. 4 2 6 1 7 उत्तर पर्याय क्रमांक 70.0, उत्तर पर्याय क्रमांक 1. यानंतरच्या उदाहरणामध्ये एकूण 6 संख्या दिलेत दशांश अपूर्णांकामधील आणि त्यांची बेरीज आपल्याला करायची. तर या संख्यांची बेरीज करत असताना त्याची मांडणी अगोदर महत्त्वाची. दशांश अपूर्णांकांची मांडणी करत असताना दशांश चिन्ह एकाखाली येईल अशाच पद्धतीने आपण संख्या मांडून घेतलीत आणि या संख्यांची आपल्याला बेरीज करायची. बघा, आता इथं जे पुढं संख्या नाहीत त्या ठिकाणी आपण शून्य मांडून घेतले तरी चालतात. आता इकडून सुरुवात करायची उजवीकडून बेरीज करत असताना 7 0 0 7 7 14 4 1 28 1 29 पुढं 2 आता दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह मांडून घेतलं. 7 2 9 9 दशांश चिन्ह 9 4 0 0 7 याचा उत्तर पर्याय क्रमांक आहे 1. यानंतर पुढील उदाहरण आपण पाहणार आहोत दशांश अपूर्णांकांची वजाबाकी. आता इथे एक उदाहरण घेतलेलं आहे 18.77 - 16.55 हे करत असताना पहिला दशांश अपूर्णांक मांडून घेऊया 18.77 वजा पुढचा दशांश अपूर्णांक मांडत असताना दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह मांडून घ्यायचं. डावीकडील संख्या क्रमाने डावीकडे 6 1 आणि उजवीकडील संख्या क्रमाने उजवीकडे 5 5. आता यांची वजाबाकी करून घेऊयात. 7 मधून 5 गेले 2 7 मधून 5 गेले 2 दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह. 8 मधून 6 गेले 2 आणि 1 1 गेला 0 2 दशांश चिन्ह 2 2 उत्तर पर्याय क्रमांक आहे 2. यापुढील उदाहरण पाहूया 816.6 + 54 = 852.34 तर चौकटीतील संख्या कोणती? आता या उदाहरणामध्ये दोन संख्यांची बेरीज त्याचं उत्तर दिलेलं आहे, परंतु त्या दोन संख्यामधील जर एक संख्या दिलेली असेल आणि त्या दोन संख्यांच्या बेरजेचं उत्तर दिलेलं असेल तर अशा वेळी दिलेलं उदाहरण मांडून घ्यायचं. 816.6 + 54 = 852.34 आता चौकटीला पहिला दिलेला दशांश अपूर्णांक हा अधिक आहे. आता चौकटीचं उत्तर काढायचं आहे म्हणून चौकट आहे अशी लिहून घेतली आणि अधिक असलेला पहिला दशांश अपूर्णांक हा बरोबर चिन्हाच्या उजवीकडे नेऊन वजा करून घ्यायचा. म्हणजेच चौकट बरोबर 852.34 - 816.6. आता चौकटीचं उत्तर काढत असताना या संख्यांची वजाबाकी करायची आपल्याला. तर या हे दोन्ही दशांश अपूर्णांक एकाखाली एक मांडून घेऊयात. 852.34 - 816.6 दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह येईल अशी मांडणी करून घ्यायची. 4 मधून 0 गेले 4 3 मधून 6 जात नाहीत 7 घेतला इथं राहिला 1 इथं झाले 13 13 तून 6 गेले 7 उरले दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह. 1 मधून 6 जात नाहीत इकडून 7 घेतला इथं राहिले 4 इथं झाले 11 11 तून 6 गेले 5 उरले 4 मधून 1 गेला 3 उरलं 8 8 गेले 0 35.74 हे आलं उत्तर. उत्तर पर्याय क्रमांक 3. विद्यार्थी मित्रांनो, जर आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.